सो हॅलो रिवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो बारावीचा निकाल पंचवीस मेला लागणार आहे आणि पंचवीस मेला लागणाऱ्या निकालासाठी रिझल्ट तुम्ही कसा चेक करू शकता कोणकोणत्या वेबसाईट्स आहेत आणि तुम्ही फास्ट एकदम फास्ट रिझल्ट तुम्हाला कसा चेक करायचा आहे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला एकदम इझिली जसा तुम्हाला सांगितलं आहे की पंचवीस मेला दोन वाजता तुमचा इथं रिझल्ट लागणार आहे बारावीचा तर तुम्हाला काय होते की दोन वाजता रिझल्ट लागत असतो पण सर्वच विद्यार्थ्यांना दोन वाजता करेक्ट रिझल्ट दिसत नसतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे आणि जेणेकरून तुम्हाला इथं लवकरात लवकर तुमचं इथं रिझल्ट दिसणार आहे आणि कोणकोणत्या वेबसाईट्स आहेत सर्व काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो बारावीचा निकाल बघू शकतो तुम्हाला इथं सर्वात अगोदर तर की बारावी बोर्डचा निकाल उद्या दिनांक पंचवीस मेला इथं जाहीर होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पंचवीस मेलासुद्धा पाहत असाल तर पूर्ण कंप्लीट पहा तुम्हाला सर्व काही समजणार आहे ठीक आहे तर दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं इथं असून ठीक आहे तर रिझल्ट तुम्हाला कसं चेक करायचं ते आपण इथं पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तर पहा की इथं जो बारावी निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे परीक्षेचे हॉल तिकीट आहेत त्या वरती तुमचं इथं रोल नंबर व मदर मदर्स नेम हे जे दोन तुम्हाला इथं गोष्टी लागणार आहेत तुमच्या इथं रिझल्ट चेक करण्यासाठी ठीक आहे तर सर्वात अगोदर तुमचं जे हॉल तिकीट आहे ते पाहायचं आणि रोल नंबर तुमचा कोणता आहे आणि मदर्स नेम म्हणजे आईचे नाव जे असेल ते तुम्हाला इथं जे स्पेलिंग वगैरे करेक्ट टाकून तुम्हाला इथं रिझल्ट चेक करायचा असतो तर ह्या दोनच गोष्टी तुम्हाला इथं रिक्वायर्ड आहेत रिझल्ट चेक करण्यासाठी आता रिझल्ट कसा चेक करायचं इथं पाहूया तर तुम्हाला हे जे इथं लिंक दिसत आहेत ओके वन टू थ्री आणि फोर ह्या ज्या चार लिंक्स आहेत ह्या तुमच्या रिझल्ट चेक करण्याच्या वेबसाईट्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा हे जे लिंक्स आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या सर्वच्या सर्व लिंकची एकच लिंक मी दिली आहे म्हणजे हे जे तुम्हाला पूर्ण आर्टिकल दिसत आहे याची हे लिंक आहे तिथं येऊन तुम्हाला ह्या चार लिंक इथं दिसणार आहेत आणि याच्यावरून तुम्हाला हे रिझल्ट चेक करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं क्लिक करायचं आहे आणि तुम्ही याच्यावरती आला आणि याच्यावरती आल्यानंतर ह्या चार वेबसाईट तुम्हाला रिझल्ट चेक करण्यासाठीच्या दिसतील पण आता तुम्हाला fast रिजल्ट चेक करायचा तर कसं करायचं बघा सर्वात अगोदर तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की बघा पुढे सबस्क्राईब केल्यानंतर आता तुमचा रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन करायची आहे आणि त्यासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांनी इथं गायडन्स मी प्रोव्हाइड करत असतो आणि तुम्हाला सुद्धा या अवश्य करणार आहे त्यावेळी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ इम्पॉर्टंट मिळणार आहे ठीक आहे आणि पहा विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या चार वेबसाईट आहेत तर तुम्हाला काय करायचं सर्वात अगोदर ही पहिली वेबसाईट तुम्हाला दिसत आहे इथं महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन तर आता या वेबसाईटवरती जास्तीत जास्त मॅक्स मॅक्सिमम विद्यार्थी इथं रिझल्ट त्यांचा चेक करणार आहेत म्हणजे इथं दोन वाजताचा रिझल्ट लागणार आहे तर सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी या वेबसाईटवरती चेक करतील पण विद्यार्थी मित्रांनो इथं जर चेक केलं तर तुम्हाला इथं थोडा वेळ लागू शकतो काही जणांना फास्ट दिसणार निकाल त्यांचा रिझल्ट त्यांचा पण काही जणांना इथं बऱ्याच जणांना त्यांचा रिझल्ट दिसणार नाही या वेबसाईट हँग होणार पण ही जी तुम्हाला इथं थर्डवाली वेबसाईट म्हणजे फर्स्ट च्या पहिल्या दोन वेबसाईट आहेत ते इथं तुम्ही असं म्हणू शकता की यावरती हँग है, होऊ शकते पण विद्यार्थी म्हणून जे थर्डवाली वेबसाईट आहे एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी आता जे माझी तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर तुम्ही या वेबसाईटवरती जायचं थर्ड था आणि फोर्थ या चार तीन आणि चार नंबरच्या वेबसाईटवरती जायचं जे की ए बी पी माझा चेक वेबसाईट आहे रिझल्ट चेक करण्यासाठीची ठीक आहे तर तिथं जायचं आणि या वेबसाईटवरती जायचं या दोन वेबसाईटवरती जायचं तुमचा जो रिझल्ट आहे तुम्हाला एकदम फास्ट दिसणार आहे ओके आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे तुम तुम्हाला तुमचा रिझल्ट चेक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला इथं परफेक्टली तुमचं इथं रिझल्ट दिसणार आहे प्लस त्यासोबतच तुम्हाला एक्सपेक्टेड किती पर्सेंटेज आहे हे मला कॉमेंट करून इथं नक्की सांगा आणि उद्या तुम्हाला किती पर्सेंटेज मिळतील हे सुद्धा इथं तुम्हाला रिझल्ट चेक केल्यानंतर किती पर्सेंटेज मिळतील हे मला कॉमेंट करून इथं नक्की सांगा आणि सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू